सन्मान्य सभापती मोदया ही वस्तुस्थिती आहे की आज मुंबईमध्ये डिफेन्सच्या जागेवर जिथे झोपडपट्ट्या आहेत किंवा केंद्र सरकारच्या काही जागांवर झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला योजना राबवल्याशिवाय त्यांना घरं देता येत नाही आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना सतरा मे दोन हजार अठरा रोजी या संदर्भातली आपण एक बैठक घेतली होती आणि बैठकीच्या अनुषंगाने एक पत्र आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलं होतं ज्यामध्ये त्यांनी आपल्याला अशी विनंती केली होती की जी काही जागा आहे ती तुम्ही स्लम रिहॅबिलिटेट करा पन्नास टक्के जागा रिहॅबिलिटेशनला आणि स्लम तुमच्या याला वापरा पन्नास टक्के जागा आम्हाला परत करा आणि जी तुम्ही पन्नास टक्के वापरताय त्याच्याऐवजी दुसरीकडे कुठेतरी आम्हाला अन्यत्र पन्नास टक्के जागा द्या त्यानुसार मग आपण मुख्य सचिव समिती देखील तयार केली काही प्रकरणांमध्ये त्यांना अल्टरनेट जागा देखील आपण दाखवल्या प्रस्तुत प्रकरणामध्ये एक महत्वाचा विषय असा आहे की आपण ज्यावेळेस या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तर असं लक्षात आलं की साधारणपणे इथे नऊ हजार चारशे त्र्याऐंशी झोपड्या आहेत आणि एकूण हा एरिया बेचाळीस एकरचा आहे आणि आता जर या नऊ हजार चारशे त्र्याऐंशी घरांचं रिहॅबिलिटेशन करायचं असेल अंतर्गत तर त्याला छत्तीस एकर जागा लागते त्यामुळे त्यांच्या नियमानुसार त्यांना जे पन्नास टक्के म्हणजे त्यांना एकवीस एकर जागा आपल्याला परत करायची आहे त्याच्याऐवजी आपण सहा एकरच त्यांना परत करू शकतो आणि म्हणून मग आपण या संदर्भात एक बैठक केंद्र सरकारसोबत पुन्हा घेतली आणि त्या ठिकाणी आपण पंचवीस दोन दोन हजार तेवीस आता एक या संदर्भात एक माननीय पंतप्रधानांनी एक सी घेतली होती या सगळ्या जे काही आपल्या रिहॅबिलिटेशनचे विषय आहेत किंवा प्रधानमंत्री आवास योजनेचे त्याच्यामध्ये आपण ही वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली आहे आपल्या अधिकाऱ्यांनी देखील ती मांडलेली आहे की मुंबईसारख्या ठिकाणी पन्नास टक्के जमीन देणं किंवा तेवढा पैसा देणं देखील आम्हाला शक्य नाही आहे त्या मुंबईमध्ये आम्हाला तुम्ही रिलॅक्सेशन द्या आम्हाला जेवढी जागा रिहॅबिलिटेशन लागते त्याच्या व्यतिरिक्तची जी जागा आहे ती आम्ही तुम्हाला परत करू आणि या जागेच्या बदल्यात तुम्ही काहीतरी ठरवून घ्या आम्ही दुसऱ्याकडे कारण सगळीकडेच तुम्हाला जागा लागते कुठे पालघरला देता येईल का नगरला जिथे जिथे त्यांचे सेंटर्स आहेत तिथे देता येतील का अशा प्रकारचा आम्ही इक्वेलंट प्रयत्न करू तर या संदर्भातला हा विषय आपण मांडलेला आहे आणि मला अपेक्षा आहे आणि या संदर्भात एक बैठक देखील आम्ही केंद्र सरकारकडे करतो त्यामुळे आता हा इश्यू फ्लॅग झालेला आहे लवकरच या संदर्भातला निर्णय मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण करू दरम्यानच्या काळामध्ये आमचा हाही प्रयत्न आहे की मुंबईच्या आसपासच त्यांना काही जमीन आपल्याला देता येईल का ती आपण बघण्याकरता सांगितलेलं आहे जेणेकरून आपण त्यांना सांगू की साधारण इक्विलंट कॉस्टची आता आपण ट्रान्स हार्बर लिंक बांधतोय त्यामुळे त्यांना आपण विनंती करू की नवी मुंबईमध्ये आम्ही तुम्हाला जागा देतो तर अशा प्रकारे या पर्टिक्युलर प्रकल्पाकरता जी काय त्यांना एकवीस एकर जागा द्यायची त्याऐवजी सहा एकरच आपल्याकडे बाकी आहे तर उरलेली पंधरा एकर जागा अन्यत्र देऊन आपल्याला हे करता येईल का अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आणि जो एनओसीचा विषय आहे त्याही संदर्भात चर्चा झाली तर त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा हे सगळं कम्प्लीट होईल तेव्हा आमची एनओसी द्यायला हरकत नाही आज एनओसी आम्ही द्यायची कशाला म्हणजे कशाची कारण जागेवर अतिक्रमण आहे त्यामुळे आम्ही आता रिहॅबिलिटेशनची एनओसी देऊन फायदा नाही आहे तर ही संपूर्ण स्कीम जेव्हा तयार होईल त्यावेळेस त्यांची एनओसी द्यायला नकार नाही आहे मी आज एवढंच सांगू इच्छितो की आता आपण थोडं पुढे याच्यामध्ये गेलो आहोत पाठपुरावा करावा लागेल लगेच काही पंधरा दिवसात महिन्याभरात तर होणार नाही पण याचा सातत्याने पाठपुरावा करून दोन तीन बैठका करून यातनं मार्ग काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे ही वस्तुस्थिती आहे की सीओडीच्या प्रश्नामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट ही अडकलेली आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये आपण केंद्रीय डिफेन्स मिनिस्टर साहेबांसोबत एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं आपण सीओडीचा जो प्रश्न आहे तो काही प्रमाणात निकाली काढला होता आणि दहा मीटर एवढीच त्याची आपण ती जी काही लांबी आहे म्हणजे त्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटपासनं लांबी किती तर ती दहा मीटर अशी आपण केली होती परंतु ते होत असताना प्रश्न असा राहिला की मोठा एरिया नेव्हीचा आहे आणि निर्णय त्यावेळेस झाला आर्मीचा नेव्हीचा निर्णय काही होऊ शकला नाही आणि म्हणून नेव्हीच्या संदर्भात ती पाचशे मीटरची होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात परत रिडेव्हलपमेंट नेव्हीच्या संदर्भातलं अडकलं म्हणून आपण सातत्याने गोपाळ शेट्टीजी असतील किंवा आम्ही सगळे हा प्रयत्न करत होतो मी स्वतः केंद्र सरकारशी अनेक वेळा भेटलो आणि नेव्ही करता देखील हा निर्णय घ्यावा अशा प्रकारचा आपण त्या ठिकाणी विनंती केली आता निर्णय नव्याने झाला नेव्ही आर्मी दोघांकरता झाला पण तो पन्नास मीटरचा झाला त्याने नेव्हीचे प्रश्न सुटले आणि आर्मीचे प्रश्न निर्माण झाले कारण दहा मीटरचं पन्नास मीटर झालं तिथे पाचशे मीटरचं पन्नास मीटर झालं तर नेव्हीचे सगळे प्रश्न सुटले पण हे विशेषतः सबरमधले जे प्रश्न आहेत ते नव्याने निर्माण झाले लगेच आम्ही पुन्हा केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिलं की याने नेव्हीचे प्रश्न सुटले आहेत पण आर्मीचे प्रश्न किंवा नेव्ही व्यतिरिक्त डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटचे नव्याने प्रश्न निर्माण झाले आहेत केंद्र सरकारने तात्काळ त्याचा कॉग्निजन्स घेतला आणि हे ज्या नवीन त्यांनी निर्णय घेतला होता तो स्थगित केला आहे आणि आता नव्याने दोन्हीकडचे प्रश्न सुटतील अशा प्रकारचा नवीन निर्णय ते लवकरच निर्गमित करतील त्यामुळे सीओडीच्या संदर्भातला हा जो काही प्रश्न आहे हा लवकर सुटेल अशी मला अपेक्षा स्थिती आहे की मुळात आपण आता सरकारला ही विनंती करतो की त्यांनी त्यांच्या ज्या एस्टॅब्लिशमेंट आहेत याचं थोडं डिस्टिंग्विश केलं पाहिजे की ज्या एस्टॅब्लिशमेंट व्हायटल आहे त्या ठिकाणी तर हे सगळं योग्य आहे कारण शेवटी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे पण समजा एखाद्या ठिकाणी आर्मी क्लब आहे तर ही काही व्हायटल एस्टॅब्लिशमेंट नाही आहे पण या नियमामुळे त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात आता डेव्हलपमेंट थांबलेली आहे आणि मध्ये हे जास्त प्रमाणात झालेलं आहे तर एक याची सर्वंकष पॉलिसी कशी आणता येईल हाच प्रयत्न आपला आहे आणि त्या संदर्भातलं रिप्रेझेंटेशन हे आपण केंद्रकारला दिलं आहे आणि मला विश्वास आहे म्हणजे मी विशेष उल्लेख करू या ठिकाणी इच्छितो की यापूर्वी जेव्हा मनोहरभाई पर्रिकर हे डिफेन्स मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेऊन दहा मीटरवरती आणलं होतं पण त्यावेळेस नेव्हीचा राहून गेला होता आता नेव्हीचा झाला तर आर्मीच्या ह्याच्यात प्रॉब्लेम आले त्यामुळे आता राजनाथ सिंग जी अतिशय पॉझिटिव्ह त्या संदर्भात आहे आणि मला विश्वास आहे की हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत या प्रॉब्लेममधनं निश्चित आपण मार्ग काढू निश्चित सभापती महोदया या संदर्भातला धोरणात्मक निर्णय घ्यावाच लागेल मागच्या काळामध्ये आपण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियासोबत बैठक केली uh, जे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर यांच्यासोबत बैठक गेली आणि पहिल्यांदा म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या इतिहासात पहिल्यांदा मुंबई पुरतं त्यांनी मान्य केलं की आम्ही इन सिटू डेव्हलपमेंटला परवानगी देऊ आणि आपल्या एअरपोर्टच्या बाजूला जी काही सगळी झोपडपट्टी आहे त्याचे इन सिटू डेव्हलपमेंटला एक तत्वता त्यांनी त्यावेळेस ते मान्यता दिली आता आपल्याला ते फायनली त्याचा प्रस्ताव वगैरे सगळा तयार करायचा आपणही त्यांना दाखवलं की याच्यामुळे एअरपोर्ट करता देखील मोठी जागा आपण मोकळी करून देतो आणि त्यामुळे एअरपोर्टच्या सुरक्षेला देखील त्याचा एक फायदा मिळणार आहे असंच जे काही केंद्र सरकारचे विविध प्राधिकरण आहेत त्यांच्याशी इंडिव्हिज्युअली आपल्याला त्या ठिकाणी बोलावं लागतंय आता याच्यामध्ये फक्त मुख्य अडचण आमची जी येते ती रेल्वेच्या संदर्भात येते कारण रेल्वेच्या संदर्भात केंद्र सरकार जरी पॉझिटिव्ह असलं तरी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय देऊन ठेवला आहे आणि सुप्रीम कोर्टाने इथे रिहॅबिलिटेशन म्हणजे त्याचा क्रक्स आहे की त्याच्यावर रिहॅबिलिटेशन नाही करता येणार ना। तर त्या संदर्भात आता सुप्रीम कोर्टात जायचं की त्याच्यात काय मार्ग काढायचा हा प्रयत्न आपल्याला रेल्वेच्या संदर्भात चाललेला आहे बाकी सगळ्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे तो मार्ग काढलेला आहे आणि आपण एक चांगली सूचना केली खरं म्हणजे कधीतरी आपल्याला या बाबतीत कन्सेन्सस हा करावा लागेल ला। की सगळे सॉल्ट लँड या नॅचरल एरिया नाही आहे काही सॉल्ट पॅण लँड ज्या आहेत या बिल्डेबल आहेत आणि जोपर्यंत या सॉल्ट पॅण लँड या आपण प्रधानमंत्री आवास योजना किंवा रिहॅबिलिटेशन करता वापरणार नाही तोपर्यंत लँडलॉक असलेल्या मुंबईमध्ये आपण वेगाने एसआरए करू शकत नाही आपण वेगाने रिहॅबिलिटेशन करू शकत नाही आणि म्हणून आपण अतिशय चांगला विषय या ठिकाणी मांडलेला आहे म्हणजे आपल्यालाही विनंती असेल की आपण असतील परबसाहेब असतील सगळ्या लोकांनी विरोधी पक्ष नेते असतील किंवा आमचे एन सी पीचे लोक असतील काही प्रकरणांमध्ये काय होतं की आता मागच्या काळातही आपण हे सांगण्याचा सा प्रयत्न केला की सॉल्ट अँड लँडचं जर आपण योग्य युटिलायझेशन केलं नाही तर मुंबईतलं रिडेव्हलपमेंट शक्य नाही आहे पण मग त्याच्यामध्ये काही राजकारण होतं मग त्याच्यात असं काहीतरी भासवलं जातं की नॅचरल एरियाच आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी डिस्ट्रॉय करायचं आहे म्हणून हे कन्सेन्सस देखील तयार करण्याची आवश्यकता आहे की ज्या सॉल्ट पॅन्ड लँड या नॅचरल एरियाचा भाग नाही आहे ज्या डेव्हलपेबल आहे त्याचं जे काही त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल नॉर्म्स असतील सस्टेनेबल नॉर्म्स असतील या सगळ्या नॉर्म्स त्याचा वापर करून जर या आपण डेव्हलपमेंटला आणल्या तर मुंबईमध्ये अतिशय वेगानं कारण आता आपल्यासमोर प्रश्न हा येणार आहे की आता उत्तर मुंबईतल्या मोठ्या प्रमाणातल्या झोपडपट्ट्या या तथाकथित वन जमिनीवर आहे आता वन जमिनीवरच्या तर कधी डेव्हलपच होऊ शकणार नाही मग अशा लोकांना आपल्याला काही ना काही प्रमाणामध्ये सॉल्ट पॅन्ट लँडवर किंवा असं कुठली तरी जागा आणावी लागेल आणि त्या ठिकाणी त्यांना आपल्याला शिफ्ट करावं लागेल तर त्यामुळे मला असं वाटतं की आणि बीपीटीच्या संदर्भात देखील बीपीटीच्या संदर्भातही मी सांगतो की एक अत्यंत समग्र प्रपोजल हे बीपीटीचं मागच्या काळामध्ये आपण तयार केलं Uh, मागच्या काळामध्ये आपण त्यांना स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा दर्जा दिला त्याच्या आधारावर त्यांनी कम्प्लीट बीपीटी रिडेव्हलपमेंटचा एक प्लॅन तयार, के तो के तयार के केला तो सरकारला सबमिट केला होता सरकारने त्याच्यावर तीन लोकांची समिती तयार केली त्या समितीमध्ये दोन जणांनी फॉर्म मत आहे एकानी विरोधात मत नाही नाहीये पण त्यांनी हे केलं पाहिजे का म्हणजे त्यांनी मूलभूत प्रश्न की त्यांचा मूलभूत प्रश्न असा आहे की यांना डेव्हलपमेंट अथॉरिटी करता येते का असा एक मूलभूत प्रश्न केलाय पण ते आता सगळं त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांकडे ते आहे मुख्यमंत्री आता लवकरच त्याच्यावर निर्णय घेतील हा ही जी तीन लोकांची कमिटी जी, जी मागच्या सरकारने तयार केली होती त्याच्याले जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे ऍड्रेस करून आपण एकदा जर त्याला मान्यता दिली तर मला असं वाटतं की बीपीटीच्या डेव्हलपमेंटचा मार्ग पूर्ण मोकळा होतोय कारण त्याचा कम्प्लीट मास्टर प्लॅन आणि आपल्याला माहिती असेल आपण मागच्या काळात बघितलंही असेल की अतिशय मोठ्या ग्रीन स्पेसेस त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत म्हणजे Uh, माननीय पंतप्रधानांचं ज्यावेळेस त्याला कॅबिनेटनी मान्यता दिली केंद्राच्या त्यावेळेस पहिली त्यांनी अट ही टाकली होती की कॉन्क्रीट जंगल तयार करू नका इथे मुंबईकरता स्पेसेस तयार करा आणि म्हणून तशा प्रकारचं त्याचं मास्टर प्लॅनिंग केलं आहे तर मला असं वाटतं की बीपीटी मध्ये देखील आता लवकरच माननीय मुख्यमंत्री त्या प्लॅनला हा स्किमॅटिक प्लॅन आहे याला मंजुरी दिल्यानंतर मग फायनल प्लॅन त्याचा तयार होईल आणि फायनल प्लॅन तयार होताना आपल्यापैकी ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना तो निश्चितपणे बघता येईल तर बीपीटीच्या डेव्हलपमेंटचा देखील जो मार्ग आहे तो लवकरच आपण मोकळा करतो एकूणच या सगळ्या गोष्टीचा क्रक्स एवढाच आहे की आपल्याला जर स्लम रिहॅबिलिटेशन हे वेगवान करायचं असेल तर आपल्याला अशा ज्या जागा जा आहेत सॉल्ट पॅन्टच्या किंवा तत्सम जागा ज्या आहेत म्हणजे अगदी जसा नेहमी विषय निघतो एनडी आता एनडी ज्या जागा आहेत या दोन प्रकारच्या आहेत एक नॅचरल एरिया आहे एक नो डेव्हलपमेंट झोन आहे हा नो डेव्हलपमेंट झोन आपण याकरता त्या काळात टाकला होता जेव्हा नाईन्टी वन मध्ये जेव्हा आपण डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला होता mm -hmm. त्यावेळी हे एरिया आज डेव्हलप करायचे नाही आहेत कारण तिथपर्यंत नागरीकरण पोचलं नाहीये म्हणून मग त्याला काय ठेवायचं तर नो डेव्हलपमेंट प्लॅन ठेवला आपण तर आता आपल्याला या मधले नॅचरल एरिया सुरून जे एनडी विषय आहेत त्यालाही कुठेतरी हाऊसिंगमध्ये कन्व्हर्ट करावा लागेल आणि या संदर्भात सगळ्यात महत्वाचं आहे की कन्सेन्सस बिल्ड करावा लागेल तर मला असं वाटतं आपण हे करू शकू त्यामुळे चांगला विषय तुम्हीच मांडलाय माझी तुम्हालाही विनंती आहे की आपणही याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आपण सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर निश्चितपणे पुढच्या पाच वर्षामध्ये प्रचंड प्रगती आपण या स्लम मध्ये करू शकतो शासनाने तशी तयारी सुरू केली आहे दोन विषय या ठिकाणी मांडलेले आहेत पहिला जो काही एलआयसीच्या संदर्भातला विषय मांडला जरूर मी त्याची माहिती घेईन माझ्याकडे त्याची माहिती नाही आहे तर त्या संदर्भात जी आपल्याकडे माहिती आहे ती मला आपण द्यावी त्या आपण जरूर त्याचा पाठपुरावा हा केंद्र सरकारकडे कळू आणि जर या पंधराशे इमारती या ठिकाणी रिडेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकत असतील तर मोठा स्टॉक देखील त्याच्यातनं तयार होईल आणि म्हणून त्याच्यातही ते आपण पुढाकार घेऊ आणि तुम्ही जो दुसरा विषय काय म्हणला तुम्ही करेक्ट फॉरेस्टच्या संदर्भात आता सन्मान्य प्रसाद लाड साहेबांनी जो निर्णय सांगितला कोर्टाचा सा, मी माझ्या नजरेस आला नाही पण असा निर्णय आला असेल तर तो अत्यंत मुंबईच्या हिताचा आहे त्यामुळे त्या निर्णयाचा अभ्यास करून त्या धर्तीवर जर आपल्याला हे करता आलं तर मला असं वाटतं की मुंबईतलं स्लम रिहॅबिलिटेशन आणि विशेषतः उत्तर मुंबईतलं तर अत्यंत वेगानं आपल्याला करता येईल त्यामुळे जरूर ते त्या निर्णयाचा अभ्यास करून त्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल